नमस्कार मित्रांनो खबरेझर हाटके या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ताची बातमी आहे लासलगावी कांदा भावात खूप मोठी घसरण कांदा उत्पादक हवाल दिल काय बातम्या आहे सविस्तर जाणून घेऊ त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेले नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा गेल्या काही महिन्यापासून सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यानं मात्र आज शनिवारी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे नऊ हजार आठशे पंच्याहत्तर रुपयावरून कांदा थेट सहा हजार रुपयावर घसरल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे बाजार समितीमध्ये कांद्याच्या दर दरात सरासरी भावात प्रति क्विंटल तीन हजार तीनशे चोपन्न रुपयाने दर कोसळले आहेत अवघ्या चार दिवसात दरा दरात मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत मागील काही आठवड्यापासून कांद्याचे दर जवळपास एकशे पन्नास ते एकशे वीस रुपये प्रति किलो होते तर मागच्या आठवड्यात कांदा पासष्ट रुपये किलो या दराने मिळत होता एकूणच कांद्याची वाढणारी मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे बाजारात कांद्याचे दर घसरण्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती शनिवारी लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे तर सर्वसामान्यांना कांद्याचे दर कमी झाल्याने काही दिलासा मिळणार आहे